मिरज पूर्व भागात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विस्तार सुरू. सांगली जिल्हा सेवा सोसायटी फेडरेशन चेअरमन महादेव दबडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश. सांगली येथे काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवडी, जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा सेवा सोसायटी फेडरेशनचे चेअरमन महादेव दबडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत जाहीर प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विस्तार सुरू असून मिरज पूर्व भागातील लवकरच काही पंचायत समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार असल्याचे विश्वसनीय माहिती मिळत आहे. त्यामध्ये आजी माजी सरपंच, जिल्हा परिषद माजी पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य यांचा समावेश आहे. महादेव दबडे यांच्या प्रवेशाने मिरज पूर्व भागात अजितदादा पवार गटाच्या विस्ताराला सुरुवात झाली आहे. मिरज पूर्व भागातील प्रत्येक गावांमध्ये महादेव दबडे यांचा ग्रामीण भागातील युवकांचा चांगला संपर्क असल्याने अजित पवार गट वाढवण्यास मदत होणार आहे. तसेच महादेव दबडे यांचा प्रशासकीय अभ्यासू असणारा चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट मजबूत होणार आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.